मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने घ्यावयाची काळजी. जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट्स आफ्टर आय सर्जरी. ऑपरेशन केलेला डोळा सोळू नका. डू नॉट रब द ऑपरेटेड आय. काळा चष्मा एक महिना वापरावा. यूज डार्क गॉगल फॉर वन मंथ. डोळ्याला हात, पदर, फडके, धोतर, पाणी लावू नये. डू नॉट यूज डर्टी क्लोथ टू द आय. एक महिना डोळ्यावरून अंघोळ करू नये, फक्त खांद्यावरून करा. डू नॉट बाथ फ्रॉम हेड. टेक बाथ डेली बिलो हेड फॉर वन मंथ. एक महिना डोक्याला तेल लावू नका अथवा मसाज करू नका. डू नॉट यूज हेअर ऑइल. डू नॉट मसाज द हेड ऑर स्काल्प. धूर, धूळ व उष्णतेजवळ जाऊ नका. अवॉइड टू गो इन डस्ट. व प्रवास टाळा. अवॉइड जर्नी अँड ड्रायव्हिंग. कुंथणे, वजन उचलणे एक महिना टाळावे. डू नॉट स्ट्रेन ड्युरिंग टॉयलेट. डू नॉट लिफ्ट हेवी वेट. ऑपरेशन झालेल्या डोळ्याच्या कुशीवर झोपू नका. डोंट स्लीप ऑन ऑपरेटेड आय साइड. एक महिना टीव्ही पाहू नका व वाचन टाळा. अवॉइड वॉचिंग टीव्ही, कम्प्युटर वर्क अँड रीडिंग फॉर वन मंथ. कापूस पाण्यात अर्धा तास उकळून कोमट झाल्यानंतर कापसाचा बोळा पिळून घेऊन हलक्या हाताने डोळ्याबाहेरील घाण पुसून घ्यावी. यूज बॉइल्ड कॉटन इन वॉटर for half an hour and after cooling use the rinse cotton swab to clean eye gently. Aushad takanyapurvi haat sabnane swachh dhuva. The attendant should wash hand with soap water before installation of eye drops. Dolyacha khalcha papnit aushad taka va varcha papnila haat lav naka. Pull the lower lid, place the drop between the eyeball and lid the eyes should be kept closed for 5 minutes after drop is instilled. Aushad doctorancha sallyanusar niyamit dolyat ghalave. Instill the eye drops and ointment as per the doctor's suggestion regularly. Madhyapan va mausahar karu naye. Barech vikar kiwa vikruti kadhi purnapane durust hou shaktat, parantu kahi vikar ardhavat sudhartat va kahi mulit sudharat nahit. Asha veli जी काही सुधारणा झाली आहे त्यात समाधान मानणेच गरजेचे आहे. डोळा दुखत असल्यास, लाल झाल्यास अथवा कमी दिसू लागल्यास त्वरित दवाखान्यात यावे. ऑपरेशन नंतर सांगितलेल्या दिवशी पुनर्तपासणी करून घ्या. इफ यू हॅव एनी वर्सेनिंग ऑफ द सिम्प्टो अँड स्पेसिफिकली इफ देअर इज इन्क्रीजिंग रेडनेस पेन ऑर डिक्रीज्ड व्हिजन प्लीज रिपोर्ट ॲज इमर्जन्सी टू माऊली नेत्रालय आदर्श नगर बीट. थँक यू.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने घ्यावयाची काळजी. जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट्स आफ्टर आय सर्जरी. ऑपरेशन केलेला डोळा सोळू नका. डू नॉट रब द ऑपरेटेड आय. काळा चष्मा एक महिना वापरावा. यूज डार्क गॉगल फॉर वन मंथ. डोळ्याला हात, पदर, फडके, धोतर, पाणी लावू नये. डू नॉट यूज डर्टी क्लोथ टू द आय. एक महिना डोळ्यावरून अंघोळ करू नये, फक्त खांद्यावरून करा. डू नॉट बाथ फ्रॉम हेड. टेक बाथ डेली बिलो हेड फॉर वन मंथ. एक महिना डोक्याला तेल लावू नका अथवा मसाज करू नका. डू नॉट यूज हेअर ऑइल. डू नॉट मसाज द हेड ऑर स्काल्प. धूर, धूळ व उष्णतेजवळ जाऊ नका. अवॉइड टू गो इन डस्ट. व प्रवास टाळा. अवॉइड जर्नी अँड ड्रायव्हिंग. कुंथणे, वजन उचलणे एक महिना टाळावे. डू नॉट स्ट्रेन ड्युरिंग टॉयलेट. डू नॉट लिफ्ट हेवी वेट. ऑपरेशन झालेल्या डोळ्याच्या कुशीवर झोपू नका. डोंट स्लीप ऑन ऑपरेटेड आय साइड. एक महिना टीव्ही पाहू नका व वाचन टाळा. अवॉइड वॉचिंग टीव्ही, कम्प्युटर वर्क अँड रीडिंग फॉर वन मंथ. कापूस पाण्यात अर्धा तास उकळून कोमट झाल्यानंतर कापसाचा बोळा पिळून घेऊन हलक्या हाताने डोळ्याबाहेरील घाण पुसून घ्यावी. यूज बॉइल्ड कॉटन इन वॉटर फॉर हाफ अन अवर अँड आफ्टर कूलिंग यूज द रिन्स कॉटन स्वॅब टू क्लीन आय जेंटली. औषध टाकण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. द अटेंडंट शुड वॉश हँड विथ सोप वॉटर बिफोर इन्स्टॉलेशन ऑफ आय ड्रॉप्स. डोळ्याच्या खालच्या पापणीत औषध टाका व वरच्या पापणीला हात लावू नका. पुल द लोअर लीड. प्लेस द ड्रॉप बिटवीन द आयबॉल अँड लीड द आईज शुड बी केप्ट क्लोज्ड फॉर 5 मिनिट्स आफ्टर ड्रॉप इज इन्स्टिल्ड. औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित डोळ्यात घालावे. इन्स्टिल द आय ड्रॉप्स अँड ऑइंटमेंट ॲज पर द डॉक्टर्स सजेशन रेग्युलरली. मद्यपान व मांसाहार करू नये. बरेच विकार किंवा विकृती कधी पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतात, परंतु काही विकार अर्धवट सुधारतात व काही मुळीच सुधारत नाहीत. अशा वेळी जी काही सुधारणा झाली आहे त्यात समाधान मानणेच गरजेचे आहे. डोळा दुखत असल्यास, लाल झाल्यास अथवा कमी दिसू लागल्यास त्वरित दवाखान्यात यावे. ऑपरेशन नंतर सांगितलेल्या दिवशी पुनर्तपासणी करून घ्या. इफ यू हॅव एनी वर्सेनिंग ऑफ द सिम्प्टो अँड स्पेसिफिकली इफ देअर इज इन्क्रीजिंग रेडनेस पेन ऑर डिक्रीज्ड व्हिजन प्लीज रिपोर्ट ॲज इमर्जन्सी टू माऊली नेत्रालय आदर्शनगर बीड. थँक्यू.